अच्छा राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के महाराष्ट्र के अध्यक्ष जयंत फकीर यांनी कई प्रमुख सरकारांच्या बरोबर एक बैठक घेतली होती. हा बैठकीचा उद्देश की अलीकडेच त्यांचे आणि अन्य सरकारांचे काही जिल्ह्यात दौरे झाले आणि या दौऱ्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली. अजित पवार यांनी केलेल्या गौप्य स्फोटांच्या संदर्भात सगळ्या आमदारांची बैठक पार पडल्यानंतर शरद पवार पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सांगत होत की पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी आत्ताच एक बैठक घेतली होती. या बैठकीला आमचे सिनियर सहकारी हजर होते आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने चर्चा ही झाली की राज्याच्या काही जिल्ह्यामध्ये प्रमुख सहकाऱ्यांचे दौरे झाले आणि त्यांच्या पाहण्यामध्ये दोन गोष्टी आढळले. राज्याच्या काही भागामध्ये दुष्काळी स्थिती आहे, पाणी टंचाई आहे, टँकरच्या पुरवठा करण्याच्या संबंधीच्या मागण्या आहेत आणि काही भागामध्ये अतिवृष्टीनं शेतीचं विशेषतः पिकांचं आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पंचनामे काही ठिकाणी सुरू आहेत पण त्याचा वेग अत्यंत कमी आहे आणि त्यामुळं शेतकरी अस्वस्थ आहे. राज्य सरकारने तातडीनं या लोकांना मदत करण्यासाठी भूमिका घेतली पाहिजे अशा प्रकारचा सूचनावरचा प्रस्ताव पंचाध्यक्षांनी आम्हाला सगळ्यांच्या समोर राज्य सरकारसाठी दिला आणि ही भूमिका महाराष्ट्राचं विधानसभेचं अधिवेशन होईल तेव्हा तर मागे जाईल पण शक्यतो मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्यांनी तातडीने जर वेळ दिला तर त्यांच्या नजरेला सगळ्या गोष्टी आणाव अशा प्रकारची चर्चा ही आजच्या बैठकीमध्ये झाली. प्रामुख्याने बैठकीचा उद्देश हा असतो. याशिवाय इतर काही प्रश्नाच्या उद्देश तुम्हाला सगळ्यांना जर उत्सुकता असेल तर आपण त्या प्रश्नाच्या संबंधीची अध्ययन या ठिकाणी करतो. दुष्काळी भाजी स्थिती हे त्याला कारण आहे. कुणाबद्दल तर व्यक्तिगत किंवा सामूहिक एखाद्या व्यक्तीच्या बद्दलची नाराजी जन्मात असेल तर कदाचित ती
त्यांच्या देवतेच्या वेळेला लोकांनी दाखवली असावी. पण हे काही राज्यव्यापी कार्यक्रम नाही. लोकांच्या ती अस्वस्थता आहे की दुष्काळ अथवा अतिवृष्टी त्यामुळे झालेलं नुकसान आणि त्याच्याकडं लक्ष देण्याच्यासाठी आवश्यक तिची खबरदारी न घेण्याची होती. गौप्य स्फोट म्हणून जे काही अजित पवारांनी कालच्या त्यांच्या अधिवेशनात केलेलं आहे त्या संदर्भात काय बोलून त्याच्या बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच समजले. त्यामुळे कोणता तर त्याच्यात वजे स्फोट होते, त्याचा स्फोट होता का, लॉन होता का, फटाकडा होता का, मी दाजूचं काही दुसरं होतं का, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. माझ्याकडनं कधी बोलवलेलं नसतं. मी पक्षाचा अध्यक्ष होतो. पक्षाच्या कोणत्याही सहकार्याला कुठल्या प्रश्नाच्या संबंधी माझ्याशी सुसंवाद ठेवण्याचा अधिकार होतो आणि ते अनेक वेळेला अनेक लोक होत होते. पण ज्या काही मागण्या केल्या असतील त्यासंबंधीची चर्चा झाली नव्हती असं मी म्हणत होतो. चर्चा झाली आणि ते ज्या रस्त्याने जे जाण्याचा विचार करत होते तो विचार आम्हा लोकांना किंवा जन्मानुसार त्यांनी जे काही शब्द दिले त्याच्याशी सुसंगत नव्हतं. विधानसभा याच्या ज्या निवडणूका आम्ही केल्या, लोकांना आम्ही जी मतं मागितली ती भाजपमध्ये जाण्याच्यासाठी नव्हती, ती एका विशिष्ट कार्यक्रमाच्यासाठी होती. एवढंच नव्हे तर भाजप आणि तत्सम प्रवृत्ती त्यांच्या विरुद्ध होती आणि जे काही आमचे लोक निर्वाचित झाले त्यांना त्या भूमिकेला लोकांचा पाठिंबा होता आणि त्यामुळं ज्यांची जी भूमिका मांडली, कार्यक्रम मांडला, मॅनिफेस्टो मांडला आणि त्याच्यापेक्षा विपरीत काम आता करावं असं कोणी सुचत असेल तर ते लोकांना जे काही आम्ही मान्य केलं, मांडणी केली त्याच्याशी फसवणूक आहे आणि त्यामुळे ते करणं योग्य नाही अशा प्रकारची भूमिका आमच्या अनेक सहकार्यांची माझ्यासह होती. फरक त्याच्यामध्ये आहे. आम्ही शिवसेनेच्या संबंधीची भूमिका आमची वेगळी होती. भाजप आज काय आमची भूमिका आहे? आजही आमची भूमिका भाजपच्या विरुद्ध आहे, तिथली शिवसेनेच्या विरुद्ध नाही. एवढंच नव्हे, जे लोक असं सांगतात शिवसेना यांच्याशी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र बसून सरकार बनवण्याचा कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आज जे सांगतात ते मंत्रिपदाची जबाबदारी घेऊन पदावर अजून झालेले होते. हा फरक आहे. मी राजीनामा देतो म्हणायचं कारण काय? पक्षाचा अध्यक्ष मी होतो. सामूहिक निर्णय झालेला होता. सामूहिक निर्णयाच्या बरोबर हे वेगळं राजाच्या संबंधीचं कारण नव्हतं. स्वच्छ आमची भूमिका होती की भारतीय जनता पार्टीच्यावर जायला नको. अर्थात उदाहरणार्थ इथं अनिल देशमुख आहे, माझ्या भाषणात आलं, त्याच्यामध्ये असं एक सांगितलं गेलं की ते सुद्धा या नवताचे होते पण त्यांनी कालच जाहीर केलं की असं मत मी कधी मानलेलं नाही. एवढंच नव्हे तर हा रस्ता आपला नव्हे हे सांगितलं, हे स्वच्छ या ठिकाणी उभं राहून सांगतायत असं असताना त्यांच्या नावाचा वापर
वेगळ्या पद्धतीने करणं माझ्या मते ही गोष्ट योग्य नाही. कशासाठी त्यांनी सांगायची गरज काय? कारण काय? मी राजीनामा दिला मला परत करायचं असेल तर मला आनंद फळांची किंवा जितेंद्रची परवानगी घ्यायची गरज नाही. सांगितलं ना तुम्हाला शुद्ध महाराजची म्हणजे की यांना बोलून सांगायची गरज नव्हती. मला स्वतःला माझा निर्णय घेण्याची कुवत आहे. कशाची? राजीनामा ज्याचा प्रश्न नव्हतं. आमच्या म्हणजे चर्चा वेगवेगळ्या गोष्टीच्या होत्या नाही असं नाही, पण कोणाचं सांगून मी राजीनामा दिसतो अशी स्थिती नव्हती. चार मतदारसंघांवर त्यांनी दावा केलेला आहे. शिरूर म्हणजे प्रामुख्याने जिथे राष्ट्रवादीचे खासदार आहेत किंवा लढलेली आहे राष्ट्रवादी, आणि या बारामतीमधनं सुप्रिया सुळेंच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार असंही म्हटलं आहे. असं काही संसदीय लोकशाही पद्धती स्वीकारली असेल तर कोणत्याही मतदारसंघामध्ये कोणताही पक्ष आपला कार्यक्रम घेऊन आपली भूमिका घेऊन लोकांच्या समोर जाऊ शकतो. आणि त्यामुळं वाजवंशी मतदारसंघ असेल किंवा अन्य मतदारसंघ असतील त्या ठिकाणी अन्य पक्षाच्या घटकांना अन्य विचारांना त्यांची भूमिका जनतेच्या समोर मांडायचा त्यांचा अधिकार आहे. आणि त्यासाठी त्यांनी निवडणूक लढवली तर त्याच्यामध्ये तक्रार करण्याचं कारण नाही. शेवटी लोकांच्या समोर जायचं असतं, भूमिका मांडायची असते, लोक त्यासमोर निश्चित निर्णय घेतील तो स्वीकारायचा असतो. कसा आरोप असतो? सांगितलं ना जास्त महाराज. अजित पवार आता तुमच्यावरती हल्ले नाही समजतो नाही. सत्यता काय ही महत्वाची. म्हणजे तुम्ही काही डिसेशन केलं त्याचा स्वीकार मी का करायचा? मुद्दा साहेब फॅमिली पॉलिटिक्स मध्ये घरातल्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. पण पहिल्यांदा समोर ना असं होतं की घरातल्या गोष्टी ज्या झाल्या नाही झाल्या माहित नाही तुम्हाला माहिती, पण हे बोलल्या जात आहेत आणि तुम्हाला एक्सपोज करण्यासाठी जाणीवपूर्वक इतके पाडण्यासाठी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेबरोबर गेले 60 वर्ष काम करतो. व्यक्तिगत सामूहिक राजकीय अनेक प्रकारचे हल्ले टीका टिप्पणी याची सवय मला आहे. पण लोक शेवटी ही टीका टिप्पणी करतात ती किती योग्य आहे आणि कोण करतं याच्याकडे सुद्धा लक्ष देत असतात. त्यामुळं अनेक या संबंधीचं बोलायची आवश्यकता नाही. कुठूनही होऊन द्या. याचा हा तुम्ही कुठला मुद्दा काढला मला माहिती नाही. महाराष्ट्रात कुणाच्या घरी जावं का जाऊ नये याच्यासाठी कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही. असं आहे की त्यांनी एक राजकीय निर्णय घेतला तो त्यांचा अधिकार आहे. फक्त तक्रार एकच आहे की हा निर्णय त्यांनी आत्ता घेण्याच्या ऐवजी ज्यावेळी निवडणुकीला फॉर्म भरला तो फॉर्म भरताना राष्ट्रवादीच्या नावाने घेतला. त्यांना जे देण्यात आलेलं तिकीट असेल पक्षाचं ते जयंतराव किंवा माझ्या सहीचं किंवा मान्यतेचं हे असेल आणि लोकांच्या समोर राष्ट्रवादीसाठी मत हे मागितलं असेल तर त्याच्याशी विसंगत भूमिका ही लोकशाहीमध्ये योग्य नाही एवढंच माझं म्हणजे. साधी गोष्ट आहे. जे दावे करतात ते कालच्या निवडणुकीला राष्ट्रवादीचं तिकीट घेऊन उभे राहिले होते का नाही याची चौकशी करा. इथं पुण्याला
कलेक्टरच्या ऑफिसमध्ये निवडणूक आयोगाचा विभाग आहे, तिथं कोण उमेदवार असते, कोणत्या पक्षाचे होते, त्यांचा श्रीमान काय याची माहिती तुम्हाला मिळेल. आणि त्यातलं खरं कोणाचं आणि खोटं कोणाचं हे तिथं तुमच्या ऑफिसमध्ये येईल. माहिती नाही ते कोणाबद्दल म्हणतात. आणि असं आहे की ज्या भारतीय जनता पार्टीनी मला मोठ्या प्रकरणामध्ये बसवलं त्या पक्षाबरोबर जाण्याचा प्रश्नच नव्हता. मला जे खातं तुम्हाला पाहिजे ते खातं तुम्हाला देतो, तुम्ही आमच्या बरोबर या. हसन मुस्लिम माझ्या घरी 5 तास बसवले की तुम्ही आमच्या बरोबर या. पण मी त्यांना सरळ सांगितलं, दादांना सरळ सांगितलं की ज्या लोकांनी मला साथ दिला त्यांच्यावर मी कोणत्या प्रतीची शकत नाही, मी पवारसाहेबांचा साथ सोडणार नाही. तुम्ही निश्चित करा. राहुल पटेल साहेब म्हणाले की 2004 साली आम्ही जळणार होतो हे जे त्यांनी म्हणलं हे असत्य असं मी म्हणत नाही. आम्ही म्हणजे ते मी नव्हे. ही गोष्ट खरी आहे की माझ्या घरी येऊन काही तास की आता निवडणुकीचा थोडा आधीचा काळ होता, आपण भाजपबरोबर गेलं पाहिजे, अटल बिहारी वाजपेयी यांच्याबरोबर गेलं पाहिजे हा अत्यंत आग्रही विचार त्यांनी माझ्यापूर्वी मांडला. आणि अनेक वेळेला त्या तासनतास ते सातत्याने सांगत होते. पण ती गोष्ट मला स्वीकारणं शक्य नाही हे मी सांगितलं. एवढंच नव्हे तर तुम्हाला जायचं असेल तर माझा काही गैरसमज होणार नाही, तुम्ही हा निर्णय घेऊ शकता असा सल्ला हा मी त्यांना त्या ठिकाणी दिला. पण ते अतिशय आग्रही हेच होते की माझ्यासह राहायचं. पण शेवटी माझा नकार बघितल्याच्यानंतर ते थांबले. ते थांबले आणि निवडणूक झाली. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यांचा पराभव झाल्याच्या नंतर पक्षानं केंद्र सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाची जबाबदारी ही दिली. पराभूत उमेदवारासुद्धा पक्षाने केंद्रीय मंत्रिपद दिलं ही वस्तुस्थिती लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. चांगली गोष्ट. मी वाद बघतो पुस्तकाचे एकदम पुस्तक त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांनी याच्यावर पुस्तक लिहावं. अलीकडे लोक पक्ष सोडून का जातात याच्यावर पुस्तक त्यांनी एखादा छापसर लिहावा. त्यांच्या घरामध्ये ईडीचं ऑफिस आलं असा इतिहास मिळतं त्याच्याबद्दलचा सुद्धा छापसर लिहावा. आज दिल्लीचं जे मुंबईचं त्यांचं घर आहे ते एकंदर घरापैकी किती मजले ईडीनी ताब्यात घेते आणि का घेते हेही चापसर त्या पुस्तकामध्ये यावा. आम्हा सगळ्यांच्या ज्ञानाची भर पडेल. 2014 मध्ये राष्ट्रवादीमुळं आमचं सरकार गेलं असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं मराठा आरक्षणा संदर्भात. तेव्हा आरक्षण मिळालं असतं राष्ट्रवादीने सरकार पाडले आमचे. खरं आमच्या पक्षांनी त्या वेळेला एकंदर जी भूमिका होती ज्यांनी शिक्षण केलं त्यांनी त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांची ती आमच्या पक्षाच्या सहकार्यांना मान्य नव्हती आणि त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला ही वस्तू केली. राजनीती नहीं, आज क्या हो रहा है? आज तो बीजेपी के साथ नहीं. आज की स्थिति हमारी है. और दूसरी बात है,
की आज जिनका नाम आप लेते हैं उन्होंने चुनाव में साथ लगे, चुनाव में लगे। हम अब बीजेपी या हमारे साथी जो गए हैं उस चुनाव में बीजेपी के साथ उन्होंने चुनाव कॉन्फ्रेंस नहीं किया। अजित मोठं तुम्ही त्यांना केलं आता असं स्टेटमेंट ते करतात त्याचा तुम्हाला त्रास होतो का? नाही अजिबात त्रास। राज्य सहकारी बँकेच्या वाचवण्यासाठी आपण पाडलं असं एक चर्चा नाही, त्याचा संबंध काय की बँक आजही आमच्या हातात नाही याची आजही नव्हती प्रश्न तो नाही। बारामतीमधून जर पवार विरुद्ध पवार अशी लढाई झाली तर सुप्रिया सुळे वेगळ्या मतदारसंघाचा विचार करू शकतात का? आणि दुसऱ्या वर्ध्याचा विचार करू शकतात? मला काही समजत नाही माझ्या पक्षाचे अध्यक्ष इथे बसले, ते ज्यांना तिकीट देतील सांगतील तो उमेदवार त्या ठिकाणी लागेल लोकसभेचं तो निवडणुकीला उभा राहील। कल बड़ा दिन है, कल नतीजे आने हैं पांच राज्यों के इलेक्शंस के, देश की राजनीति के नजरिए से काफी इम्पोर्टेंट होगा क्योंकि लोकसभा चुनाव अगले लग जाएंगे, आपका क्या आकलन है कल के नतीजे को लेकर? मैं तो कोई जल्दी से नहीं हूँ, पर मुझे लगता है कि देश का लोगों का एक सोच है, उस सोच से ऐसे लगता है कि लोग बदलाव की स्थिति में है, बदलाव के मूड में है, मगर जब तक फाइनल काउंटिंग होता नहीं तब तक इसको ज्यादा कहना ठीक नहीं। साहेब पण या पाच राज्याच्या निकालावरून महाराष्ट्र विधानसभामध्ये काही राज्य भाजपकडे जात आहेत पण साधारण काँग्रेससाठी बरं चित्र बघायला मिळत आहे, त्यामुळे हे खरं सांगायचं म्हणजे एक चोवीस तास थांबलो तर या सगळ्याचं वास्तव चित्र देत नाही, तर त्यामुळं एक्झिट करणं मी निष्कर्ष लगेच काढून दे। पवार साहेब, काल अजितदादांनी जे भाषण केलं तुमच्यावर वैयक्तिक टीका केली, तुमचं काय उत्तर असणार? उत्तर कशासाठी द्यायचं? असं त्याच्या अनेक गोष्टी सांगितल्या, त्याच्यात काही निर्णय घेतले ते मला सांगून घेतले असंही सांगितले, आता त्याच्यात सत्य किती होतं असत्य किती होतं आता लोकांना उजळ नसेल। मला असं वाटतं महाराष्ट्राच्या देशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुणी स्थापन केला याची काही फारसं कुणाच्या ज्ञानात भर घालायची आवश्यकता नाही, लोकांना हे ठाऊक आहे। असं असताना कुणी काही बोलत असेल तर त्याचं काय भाष्य करायचं किंवा ते पक्षामध्ये घेतलेले निर्णय ते निर्णय बाजूला असून कुणी पहाटे जाऊन सफरजुजी घेत असेल तर तो सफरजुजी पक्षाच्या धोरणाचा भाग होता असं म्हणता येणार नाही, आणि तसं कुणी म्हणलं तर त्याच्याकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही। की साधारणतः सहकार्यांच्याकडून काही गोष्टीच्या बाबतीत काही निर्णय घेतले जातात की ते पक्षाच्या धोरणाशी सुसंगत नाही, पण त्याच्यातून दुरुस्त करण्याची तयारी असेल तर काही गोष्टी विसरायला जातात, आणि ज्यांचं मन मोठं आहे आणि जे मोठं आहे त्यांनी हा मोठेपणा दाखवायचा असतो। राष्ट्रवादी हे ते का सांगतात पुन्हा पुन्हा
लोकांचा त्यांच्या विश्वास नाही, त्यांना चिंता ठीक आहे, त्यांना उद्या लोकांच्या समोर जाताना काय उत्तर द्यायचं याची काळजी आहे, आणि त्यामुळे अशी गोष्टी खुना खुना म्हणतात। तुमच्याकडे सांगते असं काही घडलं माझ्या कारणामुळे, आणि त्याची माहिती घेतली असेल या सेन्सिटिव्ह प्रश्नावर मी उत्तर देणार नाही, माहिती घेऊन देईल। मी सांगू शकत नाही, पण मला हे माहिती आहे की जे असं बोलतात ते कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर दुसरी भूमिका मांडत होते, त्यांचं चिन्ह दुसरं होतं, आणि त्या चिन्हावर त्यांनी मतं मागितली, ती मतं मागताना नेता कोण हेही लोकांना सांगितलं, त्याच्याशी विसंगत वावलं जर टाकली तर कदाचित अशा भागाचं भाष्य करण्याची वेळ कुणावर येऊ शकते। मला काय माहिती नाही, पण मला महाराष्ट्रात शांतता हवी, सामंजस्य हवे, आणि राज्य सरकार आणि शासकीय यंत्रणा या गोष्टीत सतर्क असण्याची आवश्यकता आहे, एवढंच मला पूर्वीच्या अनुभवातून काही शांतपणा स्वीकारायची संधी असेल तर तो शांतपणा स्वीकारायचा असतो। मला स्वतःला असं वाटतं की कुठल्याही समाजाच्या राष्ट्र मागणी असतील तर त्या शिस्तीने संसदीय पद्धतीनं मांडायचा अधिकार लोकांच्या समोर आहे, पण त्या मागण्या मांडत असताना अन्य घटकांच्या संबंधी व्यक्तींची कृतुदान न येईल याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे। आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो की हा फुले आंबेडकरांचा राज्य आहे किंवा सर्व महाराष्ट्राचं राज्य आहे, तर सामान जबाबदारी ही आहे की या राज्यामध्ये सामाजिक ऐक्य हे जतन केलं पाहिजे, कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजामध्ये जाती जातीमध्ये व्यक्तींची कटुता आणि अंतर नको, एक वाक्य त्याची आज गरज आहे। असे कास्ट याच्यावरचं सर जी मोजणी आहे त्याच्या संबंधीचं जाहीर सेशन आम्ही केलेलं आहे, कास्ट सेन्सरचा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे, ते करून वस्तुस्थिती सगळ्या देशाच्या समोर येईल आणि काही ठोस निर्णय न्यायालयाने हे करणं शक्य। आमची चर्चा प्राथमिकी झालेली नाही, आमच्या अध्यक्षांशी काही लोक बोलतात पण अजून निष्कर्ष तुम्हाला सांगावा या स्टेजला मी आले तर थोडा वेळ। अच्छी बात है, हम तो मानते हैं एक लड़की का बाप को क्या पूछते, समझे आपको। और सर ह्या सगळ्या मंत्र्यांना तुम्ही 30-30 वर्ष मंत्री केला तर ते तिकडे जाऊन तुमच्यावर टीका करतात, त्यामुळे तुम्हीच विचार करायचं। ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये सगळी फूट पडलेली, त्यावेळेस पुण्यात
अर्थातच राष्ट्रवादीमध्ये त्यांना सगळा प्रकार घडला. तुम्ही असं म्हणाल होतं की माझ्याकडे किती आमदार आणि किती खासदार आहेत त्याचा काउंट तुम्ही घेतलेला नाही, तुम्हाला घेऊन सांगतो. साहेब एवढं बैठका या सगळ्या घडामोडीनंतर झाल्यात, किती आमदार आणि किती खासदार पवार साहेबांनी स्वतः सांगेल एका भाषणात सांगितलं. मला वाटतं की 1980 साली की माझ्या पक्षाचे काहीतरी 69 आमदार निवडून आले आणि 15 दिवसात त्यासाठी देशाच्या बाहेर गेलो आणि परत आल्याच्या नंतर त्याचे 6 शिल्लक होते, त्या 6 मी 1 होतो 5 आणि हे सगळे गायब झाले. त्यानंतर जी राजकीय निवडणूक होती जे गेले ते विधानसभेत दिसले. नाही मी आतापर्यंत काय घडलंय ते सांगितलं. ठीक आहे त्यांना विचारा ना त्याचा मी काय भाष्य करेन. हा प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतात, तर प्रश्नानुसार राज्यकर्ते देऊ शकतात. सर काल अजित पवार असं म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि त्यानुसार काम तयारी करावी, तर असं वाटते मोदी निवडून देतील आगामी काळात. कुठल्याही राजकीय कार्यकर्त्यांना एखाद्या कारणाच्यासाठी कार्यक्रमाच्यासाठी किंवा व्यक्तीच्यासाठी पुढे येण्याच्या संबंधीची मागणी हा करण्याचा अधिकार आहे. त्यांचं केलं असेल त्यांनी व्यवस्थित त्यांनी आपल्यावर सांगितलं. याच्या आधी या प्रश्नाच्या संबंधी ते वेगळे बोलत होते, प्रधानमंत्रीसुद्धा वेगळे बोलत होते. मला असं होतं की प्रधानमंत्र्यांनी भोपाळला एक भाषण केलं की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारची बँक आणि काय दुसरं इशू सिंचन घोटाळा आणि त्याची काहीतरी आकडेवारी ही प्रधानमंत्र्यांनी दिली. ते आपण त्यांच्या तिथून बघितलेलं आहे आणि ते कुणाच्यामध्ये होतं त्याचा शोध तुम्ही घेण्याची आवश्यकता आहे. पुणे जिल्ह्यात आहे किंवा माझ्या जुना मतदारसंघ तिथे तुमचं असे प्रश्न नाही. हे प्रश्न एक 2-3 ठिकाणी काही उपस्थित केलेले दिसतात. त्याच्या परिस्थितीत सामंजस्याने याचा मार्ग काढण्याची गरज आहे. आज हा धंदा अडचणीत आहे, कारखानदारी अडचणीत आहे, अशा वेळेला अक्रॉस द टेबल बसावं प्रश्न सोडवा आहे. आणखीन कोणी त्यांचे एकाने इतकं प्रश्न का विचारायचे असं नाही. तुम्ही इतरांची संधी घालत क्रिकेटची मॅच झाली ना, राहुल गांधी म्हटलं की पनोती आहे ते क्रिकेट प्रश्न काही नाही आहे. चेंज झालं निवडणुकीच्या काळामध्ये हा पनौती शब्द आल्यामुळे थोडस नरेटिव चेंज होण्याला त्याची मदत झाली, त्यामुळे अशा शब्दांचा निवडणुकीच्या काळात वापर होणं आणि ते पण राहुल गांधी सारख्या नेत्याकडनं वापर होणं हे संकट म्हणजे असं काय हे त्याची चिंता करावी, राग द्यावा, पुनर्विचार करावा याचं कारण काय?
इंडिया ब्लॉकची पुढची बैठक काही चर्चा नाही, सदनच्या चर्चा ही झाली की या चार राज्यात पाच राज्याच्या निवडणुका झाल्यावर आपण दिल्लीत बसू. दिल्लीमध्ये उद्या चार तारखेपासून पाच जणांचे अधिवेशन सुरू होते, त्या काळात आम्ही बसू. म्हणजे चारला लगेच बसणार नाही, तर त्या दिवशी काउंटिंग आहे. काउंटिंग होऊन जरा स्थिरता मिळाली तर पुढच्या कार्यक्रमाचा विचार हा आम्ही करू. जे काही मी कसं सांगणार, त्यांच्याकडे तेवढा नंबर असेल सर्वांचा 145 आमदार ज्याच्याकडे आहे तो मुख्यमंत्री होऊ शकतो, आणि हा माझा अनुभव आहे. साहेब, महाराष्ट्रात काही भागात अवकाळी पाऊस आहे तर काही दुष्काळ आहे, तर ह्या पार्श्वभूमीवर आता सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी येत. पहिला मुद्दा तो सांगितलं, आजची वेळची सुरुवात त्या विषयाने माझी झाली. असं आहे की पैसे कुठल्या प्रकारचं संघर्ष करायला नेहमी तयार असतात. उद्या सांगितलं भक्तांनी की तुम्हाला निवडणुकीला उभं जायचं आहे, तर त्यांनी चर्चासुद्धा ते करणार नाही, लगेच जातील साहेब. पण पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांची प्रकृती कशी आहे हे मला पाहावं लागेल, आणि त्यासंबंधीची माहिती त्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून घेईन, आणि ती योग्य असेल तर आम्ही त्यांना सूचना देऊ, आणि ते त्याच्याबद्दलचा अनादर कधी करणार नाही. सर, एक विषय हिंदीमध्ये येणार, ऑलरेडी आपले पक्ष रखा हुआ आहे, इस तरह अजित पवार इन दिनों बयान कर रहे हैं, आरोप लगाते हैं आपके ऊपर, पर्सनल अटैक्स कर रहे हैं, कैसे आप इस पर रिएक्ट करेंगे, क्या जवाब देंगे? इसे कोई रिएक्ट करने की आवश्यकता नहीं, क्योंकि ये इश्यूज नेशनल इश्यूज नहीं, स्टेट के इश्यूज नहीं, एंड इसके पीछे कोई अच्छी राजनीति है ऐसे भी हमें देखने के लिए नहीं मिलता. लाल मातीतली कुस्ती म्हणजे